वळूयात पुढच्या बातमीकडे. कराड दक्षिण विधानसभा मतदार संघातील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि मित्रपक्ष महाआघाडीचे अधिकृत उमेदवार राज्याचे माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी आपला उमेदवारी अर्ज आज सकाळी दाखल केलाय. यावेळी माजी राज्यपाल आणि सातारा लोकसभा मतदार संघाचे उमेदवार श्रीनिवास पाटील उपस्थित होते. आता लढत विचारांची आहे. भाजपा भावनिक मुद्दे काढत आहे, मात्र आम्ही पोटापाण्याच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढणार असल्याचं चव्हाण यांनी यावेळी सांगितलंय. पाहूयात. माझा उमेदवारी अर्ज आत्ताच भरलेला आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीला खऱ्या अर्थानं सुरुवात झालेली. उद्या सर्व उमेदवार आपले अर्ज भरतील. ही निवडणूक पुढच्या 18-19 दिवसामध्ये महाराष्ट्राच्या सरकारचं भविष्य किंबहुना महाराष्ट्राचं भविष्य घडवणारी निवडणूक आहे. या निवडणुकीमध्ये आमची मतदारांना विनंती असणार आहे की निवडणूक आपण विकासाच्या मुद्द्यावर, मोठ्या पाण्याच्या मुद्द्यावर, जनतेच्या युवकांच्या